नमस्कार. नववर्षाच्या सुरुवातीला साजरा करण्यात येणारा मकर संक्रांती हा सण संपूर्ण भारत आणि महाराष्ट्रामध्ये अति उत्साहाने साजरा केला जातो. शास्त्रानुसार मकर संक्रांती या सणाला काळे कपडे परिधान केले जातात, परंतु यावर्षी मकर संक्रांतीला काळे कपडे परिधान करण्यासाठी योग्य नाही. 2024 या वर्षी काळा रंग हा वर्ज्य केलेला आहे, याचं कारण आता आपण जाणून घेऊया. मकर संक्रांतीच्या दिवशी आई भगवतीने शंकरासुर राक्षसाचा वध केला होता. त्या दिवसापासूनच मकर संक्रांती हा सण साजरा करण्यात येतो. आई भगवती मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या वाहनांवर बसून येते. यावर्षी आई भगवतीचे वाहन घोडा आणि उपवाहन सिंह असणार आहे. आई संक्रांतीच्या हातामध्ये भाळा असणार आहे. त्याचबरोबर आई संक्रांती 2024 यावर्षी काळा रंगाचे वस्त्र परिधान करणार आहे. असे मानले जाते की आई भगवती ज्या रंगाचे वस्त्र परिधान करते तो रंग संक्रांतीला वर्ज्य केलेला असतो. आई भगवती घोड्यावर बसून हातामध्ये भाळा घेऊन हळदीचा टिळा लावून दक्षिणेकडे जात आहे. गूढता, सुसंस्कृतपणा आणि सामर्थ्याचा प्रतीक असलेला काळा रंग घालण्यास 2024 या वर्षीच्या मकर संक्रांतीला वर्ज्य आहे. प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी काळा रंग उत्सुकतेने घातला जातो. आई भगवतीने काळा रंगाचे वस्त्र परिधान केले असल्यामुळे यावर्षी काळा रंग घालता येणार नाही. तर मग संक्रांतीच्या दिवशी आपण कोणकोणत्या रंगाच्या साड्या किंवा कोणकोणत्या रंगाचे वस्त्र घालू शकतो हे आपण बघूया. मकर संक्रांतीला 2024 या वर्षी तुम्ही लाल रंगाची साडी परिधान करू शकता. त्याप्रमाणे पुरुषही लाल रंगाचे वस्त्र प्रदान करू शकतात. लहान मुलांना देखील तुम्ही लाल रंगाचे कपडे घालू शकता. लाल रंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे उत्कटता, प्रेम, ऊर्जा, भावना आणि उत्साह वाढतो. यावर्षी तुम्ही हिरवा रंग परिधान करू शकता. हिरवा रंग परिधान केल्यामुळे दीर्घायुष्य, ताजेपणा, प्रजनन क्षमता आणि नूतनीकरणाचे प्रतीक मिळते. तसेच या दिवशी तुम्ही नारंगी रंग सुद्धा परिधान करू शकता. हा रंग परिधान केल्यामुळे आनंद, ऊर्जा, आशीर्वाद, सकारात्मकता आणि ज्ञानाचे प्रतिनिधित्व येते. तसेच नारंगी रंग परिधान केल्यामुळे ऊर्जा, सर्जनशीलता, उत्साह, चैतन्य यांची भरभराटी मिळते. मकर संक्रांत 2024 या वर्षी तुम्ही प्रेम, गोडवा, खेळकरपणा, अनेकदा प्रणय आणि निरागसतेशी संबंधित असलेला गुलाबी रंग परिधान करू शकता. पारंपरिक किंवा धार्मिक रीतिरिवाजांच्या संदर्भात मकर संक्रांतीशी संबंधित विशिष्ट नियुक्त रंग नाही. तथापि मकर संक्रांतीसारख्या सणांमध्ये लोक सहसा शुभ रंग घालण्यास प्राधान्य देतात. पिवळे, नारिंगी, लाल आणि हिरव्या यासारखे रंग सामान्यतः निवडले जातात, कारण ते ऊर्जा, सकारात्मकता आणि उत्सवाची भावना दर्शवतात. परिधान करावयाच्या रंगाबाबत कठोर नियम नसले तरी कपड्यांची निवड अनेकदा मकर संक्रांतीच्या उत्सवाच्या आणि आनंदी वातावरणाशी जुळते. अनेक व्यक्ती, विशेषतः महाराष्ट्रासारख्या प्रदेशात, उत्सवादरम्यान रंगीत पारंपरिक पोशाख निवडतात. शेवटी मकर संक्रांतीच्या पोशाखासाठी रंगाची निवड ही वैयक्तिक पसंती असते आणि लोकांना आनंद देणारे आणि उत्सवाचे स्वरूप प्रतिबिंबित करणारे रंग घालण्यास मोकळे असतात. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.